किरकोळ कारणावरून वाद झाल्याने घरातून बाहेर पडलेल्या एका पस्तीस वर्षीय महिलेवर भंडारा जिल्ह्यातील कन्हाळ जंगलात नेऊन ते जणांनी बलात्कार तिला निर्वस्त्र आणि सोडून आरोपींनी पळ काढला पीडित महिलेवर नागपूरमधील मेडिकल रुग्णालयात उपचार सुरू असून तिची प्रकृती चिंताजनक आहे या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित महिला पतीपासून विभक्त राहते गेल्या काही दिवसांपासून ती गोंदिया जिल्ह्यात बहिणीकडे राहायला गेली होती तीस जुलैला बहिणीशी किरकोळ कारणावरून वाद झाला त्यामुळे रागाच्या भरात तिने घर सोडले तिला भंडारा जिल्ह्यात राहणाऱ्या आईकडे जायचे होते ती रस्त्याने पायी जात असताना श्रीराम उरकुडे तिला भेटला त्याने तिला कारने माहेर सोडून देण्याचे आश्वासन दिले त्यामुळे ती श्रीराम याच्या कारमध्ये बसली त्याने तिला रात्रीच्या सुमारास मुंडीपार जंगलात नेले तेथे तिला शारीरिक संबंधाची मागणी केली तिने नकार देताच तिच्यावर जंगलात बलात्कार केला रात्रभर तिला जंगलात ठेवल्यानंतर दुसऱ्या दिवशी कारने घरी सोडण्याचे आश्वासन दिले तिला सायंकाळपर्यंत सोबत ठेवले एका ढाब्यावरून जेवण घेतले आणि पुन्हा कार जंगलाच्या दिशेने नेली दुसऱ्या दिवशी श्रीरामने पुन्हा रात्रभर त्या महिलेचे लैंगिक शोषण केले एक ऑगस्टला पीडित महिलेला कन्हाळमोळ येथील जंगलात सोडून पळ काढला ती महिला कन्हाळमोळ रस्त्याजवळ असलेल्या धर्म्या ढाब्याजवळ आली आणि तेथे एकटीच बसली होती तिने तेथे एका पंचर दुरुस्ती करणाऱ्या व्यक्तीला पाणी मागितले आणि घडलेला प्रकार सांगितला पीडित महिलेला एका युवकाने दुचाकीने घरी सोडून देण्याचे आश्वासन दिले तिने दुचाकीवर बसण्यास नकार दिला मात्र तेथील पंचर दुरुस्ती करणाऱ्या व्यक्तीने विश्वास ठेवायला सांगून दुचाकीवर बसण्यास सांगितले त्यामुळे ती महिला त्या युवकासोबत निघून गेली मात्र काही वेळात त्या युवकाने जंगलात दुचाकी थांबवली आणि त्याच्या पाठोपाठ तो पंचर दुरुस्ती करणाराही तेथे पोहोचला दोघांनीही महिलेवर रात्रभर सामूहिक बलात्कार केला तिला कन्हाळ मोह जंगलात निर्वस्त्र आणि बेशुद्धावस्थेत सोडून त्यांनी पळ काढला